हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ही जी मिरची येते ना, ती काही जण तळून बनवतात म्हणजे बेसन पिठामध्ये, किंवा स्टफ मिरची देखील बनवतात, किंवा ही मिरचीमध्ये कट करून त्यामध्ये मसाला भरून देखील फ्राय करतात. त्या दोन्ही रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, त्या देखील तुम्ही चेक करू शकता. पण अगदी झटपट जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण ही साधी मिरची बनवणार आहोत, मसाला मिरची. त्यासाठी मिरची मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही त्यातील बिया देखील काढू शकता. आता एक कढई घ्यायची, त्यामध्ये तेल गरम करायचे आणि त्या तेलामध्ये आपल्याला ही मिरची झाकण ठेवून छानपैकी सॉफ्ट होऊन द्यायची आहे. अगदी नरम होस्तोपर्यंत, शिजून निघेस्तोपर्यंत आपल्याला ही सॉफ्ट होऊन द्यायची आहे. आणि त्यामध्ये मीठ देखील टाकायचं आहे. आता मीठ टाकून मी ही मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवर आपण ही मिरची जी आहे ती तेलामध्ये छानपैकी शिजून घेणार आहोत. अशा प्रकारे मिरची शिजून घेतली ना, खूप छान अशी खायला लागते. आणि मस्त आता ही मिरची देखील शिजली गेलेली आहेत. आता आपल्याला याला मसाला बनवायचा आहे. आता हा मसाला कसा बनवायचा याची डिटेल प्रमाण जे आहे ते व्हिडिओच्या शेवटी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. हा मसाला टाकून घ्यायचा, त्यानंतर अजून 2 ते 3 चमचेवरून तेल टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून पुन्हा ही मिरची या मसाल्यामध्ये शिजून घ्यायची. आता काय झालं आहे, मीठामध्ये आपण ही मिरची शिजूनच घेतली होती, पण मसाल्याची चव देखील उतरायला पाहिजे मिरचीमध्ये, त्यामुळे मी अशा पद्धतीने ही झाकण ठेवून मिरची शिजून घेतली. त्यानंतर चमच्याने हलकी अशी प्रेस करायची, जेणेकरून मसाला देखील मिरचीमध्ये आतमध्ये पूर्णपणे जाईल. आणि या ठिकाणी आपली ही मिरची बनून तयार झालेली आहे, अगदी 5 मिनिटात बनून तयार होते. मसाला कसा बनवायचा हे पाहूयात. 1.5 चमचा बडीशेप घेतली, 1 चमचा जिरं, 1/2 चमचा मेथी दाणे, 1 चमचाभर धने, अख्खे धने असतात ना ते, आणि 1/2 चमचा मोहरी. आता ही जी मोहरी आहे त्याच्याऐवजी तुम्ही मोहरीची डाळ असेल तर ती देखील वापरू शकता. हे छान हलकं भाजून घ्यायचं आणि याची पावडर करायची. पावडर केल्याच्या नंतर यामध्ये 1/2 चमचाभर हळद पावडर टाकायची, थोडंसं सेंदव मीठ टाकायचं आणि हिंग टाकायचं 1/2 चमचाभर. आणि हा मसाला आपला रेडी झाला, तो तुम्ही टाकून घेऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा.